शिरवाई चौकात रस्ता आणि पाण्याचं काम नगरसेवक आमचे तौफिक हत्तुरेजी यांच्या निधीतून झालं आहे आणि ह्याच्यानंतर आमदार निधीतून देखील कामं होणार आहे. हे लॉकडाऊन अनलॉक टू मधलं हे पहिलं काम आहे आणि सगळ्या लोकांना मी सांगू इच्छित आहे की कामं काय थांबणार नाही आहेत लॉकडाऊन अनलॉकमध्ये. लोकांची कामं सुरू होतील आणि लोकांच्या ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत त्या आम्ही त्यांना उपलब्ध करून 100% देऊन लॉकडाऊनमुळे अनेक लोकांना त्रास झालेला 3-3.5 महिने पण ते आम्ही त्याची 100% पूर्तता करू. पण हे सगळं करताना आपल्याला ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की येणारं एक वर्ष हे आपल्याला मास्क घालून सोशल डिस्टन्सिंग पाळून हात धुवूनच करावा लागणार आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करते की काळजी घ्या, घाबरू नका. पण आपण जर काळजी घेतली, ह्या 3 गोष्टी जर आपण पाळल्या, मास्क घालणं, हात धुणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं, तर हे करोना व्हायरस कधीही आपल्याला नाही होऊ शकणार. पण ह्या गोष्टीची सतत आपण काळजी घेतली पाहिजे आणि हा आता जगण्याचा एक भागच झाला आहे असं आपल्याला स्वीकारावं लागेल. आणि त्याच पद्धतीने जर आपण केलं तर आपण कामं पण लवकर करू शकू आणि इतर गोष्टी पण लवकर सुरू करू शकू. एवढीच मी तमाम सोलापूरकरांना विनंती करते आणि काळजी घ्या, जेवढं शक्यतो घरात राहा आणि आम्ही तुमच्यापर्यंत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची पूर्णपणे 100% प्रयत्न करू. की पुन्हा एकदा तौफिकबाई हत्तुरे आणि जुबैरबाई कुरेशी जे ज्यांच्यामुळे तौफिकबाईंमुळे जे हे काम झाले त्यांना मनापासून शुभेच्छा. की ते आम्ही सगळे वाटच बघत होतो कधी कामाला लागू आणि मला असं वाटतं हा सच्चा काँग्रेसचा कार्यकर्ता असा असतो. एवढंच या ठिकाणी.